मला आम्ही याच्याबद्दल ऍक्च्युली काही एक स्लाइड शो बनवलेला आहे. काही गोष्टी आहेत त्याच्यातनं निघतील, निष्पन्न होतील. मला एकच सांगायचं आहे की जेव्हा हा स्लाइड शो बनवला होता पॉवर पॉईंट, दोन तीन गोष्टी. एक तर मी पहिल्यापासूनच माफी मागतोय, कारण मी पॉवर पॉईंट बनवण्यात काही एक्सपर्ट नाही आहे. परंतु मला वाटलं की नवीन परिस्थितीप्रमाणे आपल्याला नवीन पद्धती पण स्वीकारल्या पाहिजेत आणि वापरल्या पाहिजेत, म्हणून पॉवर पॉईंट बनवलंय. हे जवळपास एक वर्षापूर्वी जेव्हा हे सगळे लेबर लॉ मध्ये चेंजेस होत होते मागच्या ऑगस्ट एक्झॅक्टली, त्यावेळेला हे बनवलेलं आहे. म्हणून फक्त राजस्थान सरकार असं म्हटलेलं आहे, आता अनेक इतर सरकारांनी पण तेच बदल आपल्या अख्तियारीमध्ये आणलेले आहेत. इन्क्लुडिंग महाराष्ट्र सरकारने आता काहीतरी कॉन्ट्रॅक्ट लेबरच्या रूल्समध्ये बदल करण्याबद्दल म्हटलेलं आहे. आणि काही गोष्टी तर नवीन त्याच्यापेक्षाही येत आहेत. या वर्षीच्या आत्ताच 22 जुलैला इंडियन लेबर कॉन्फरन्सची 47th सत्र झालं होतं. इंडियन लेबर कॉन्फरन्स ही भारतीय स्तरावर त्रिपक्षीय बैठक दरवर्षी भरते 1960 पासून, कारण ही 47th होती तर ऑलमोस्ट 1960 पासून फर्स्ट लेबर कॉन्फरन्स जी झाली होती गजेंद्र गडकरांची, त्याच्यानंतर ही 47th होती. तर हे जे इंडियन लेबर कॉन्फरन्स होतं त्याच्यामध्ये युजली सुरुवातीला प्राईम मिनिस्टर येऊन भाषण करतात. यावर्षी जेव्हा नरेंद्र मोदींनी भाषण केलं, अनेक गोष्टी त्यांनी म्हटल्या जे आम्हाला वाटलं होतं की ते म्हणणार आहेत. एक तर ते म्हणाले, जसे इकडे काही वक्त्यांनी पण म्हटलेलं आहे की आपल्या देशामधले एवढे कामगार कायदे कसं कुठल्याही कामगाराला हे कळावं, 41 कायदे हे शक्य नाही, म्हणून आपण सगळे कायदे काढून त्यांच्या जागेवर फक्त 4 कायदे बनवणार. एक कोड ऑन वेजेस, सेकंड दुसरा कोड ऑन इंडस्ट्रियल वेजेस मध्ये सगळं काय आलं, वेजेस मध्ये ओव्हरटाईम, बोनस, पेमेंट ऑफ वेजेस, हे सगळे कायदे त्याच्यात येत. मग दुसरा कोड ऑन इंडस्ट्रियल रिलेशन्स, त्याच्यात ट्रेड युनियन, इंडस्ट्रियल डिस्प्युट्स, हे सगळं त्याच्यात येईल. मग तिसरं असेल सोशल सिक्युरिटीवर, आणि चौथं असेल कंडिशन्स ऑफ सर्व्हिस, असे 4 कायदे. इनफॅक्ट ह्याच्याबद्दल जेव्हा आलं होतं तर आम्ही त्यांना त्याचा जवाब पण दिलेला आहे, TUCI तर्फे आम्ही लेखी दिलेला आहे. आम्ही ऑब्जेक्शन असं घेतलेलं आहे की फार छान गोष्ट आहे की तुम्हाला सगळे कायदे सरळ म्हणजे फारच साधारण सोपे बनवायचे आहेत, ही चांगली गोष्ट आहे. पण हे कायदे सोपे बनवायच्या नावाने तुम्ही जे काही करताय ह्याच्याबद्दल कोणी डोकं पण लावलेलं नाही, कोणी विचार पण केलेला आहे असं दिसतं. कारण डेफिनेशन्स, आता तुम्ही बोनससाठी पगार काय आणि मिनिमम वेजेससाठी पगार काय, त्याचं एकच तुम्ही वर्णन कसं करू शकता? मिनिमम वेजेससाठी पगारामध्ये काय मोजलं जाईल आणि काय मोजलं जाणार नाही, बोनससाठी पगारामध्ये काय मोजलं जाईल आणि काय मोजलं जाणार नाही, याच्या डेफिनेशन्स तुम्हाला वेगळे करावेच लागणार आहेत. कारण हे कायदे कोणी एका रूममध्ये बसून त्यांच्या मनातनं नाही काढलेले. हे सगळे कायदे जसजशी समाजात प्रथा बनली आणि समाजातल्या प्रथेतून कोर्टाने खूप वाईट केलेला आहे, मी मान्य करतोय. ऍक्च्युली मी इकडे आता जे कॉम्रेड अभ्यंकर म्हटलंय त्याला संपूर्णपणे पाठिंबा करतोय. माझ्या मते आजकाल आपल्या कोर्टात आणि खास करून सुप्रीम कोर्टात आपल्या संविधानाला सोडून दिलेलं आहे आणि ग्लोबलायझेशन हे नवीन मंत्र झालेलं आहे. आणि हे मी म्हणत नाही आहे, हे स्वतःहून सुप्रीम कोर्टाच्या एका जजनी हरजिंदर सिंगच्या केसमध्येही म्हटलेलं आहे की इतर काही कोर्टांनी आता म्हटलेलं आहे असं की ग्लोबलायझेशनच्या काळात आम्हाला वेगळ्या तऱ्हेने पाहावं लागेल. आणि त्याच जजमेंटमध्ये ते म्हटलेलं आहे हे सगळं चुकीचं आहे, असं होऊ शकत नाही. कॉन्स्टिट्युशन तसंच्या तसंच आहे, संविधान तसंच्या तसंच आहे. तर हे स्पष्ट आहे, हे सुप्रीम कोर्टाचे जजमेंट स्वतः म्हणजे पण स्वतः म्हणतायत की काही जजेस जे असं मानून चालतायत की आजकाल ग्लोबलायझेशनच्या भूमंडळीकरणाच्या जागतिकीकरणाच्या
स्तरामध्ये या पर्वामध्ये आपल्याला वेगळ्या तऱ्हेने जजमेंट द्यावे लागतील हे सगळं चुकीचं आहे हे सुप्रीम कोर्टाच्या जजेसनी स्वतःहून देखील म्हटलेलं आहे. तर पण परंतु मला हे म्हणायचं होतं की हे कायदे कसे बनले, जेव्हा समाजात काही प्रथा निर्माण झाल्या त्या प्रथांबद्दल ते लागू करण्यासाठी ट्रेड युनियन्सने कामगार नेत्यांनी लढा दिला, काही सेटलमेंट झाले, कधी सेटलमेंट नाही झाले तर ते इंडस्ट्रीयल कोर्टात गेले, इंडस्ट्रीयल कोर्टात जाऊन कोर्टांनी निकाल दिले, त्याच्यातलं कायदे बनलेले आहेत. एकही कायदा असा नाही जो सरकारने किंवा मालक वर्गाने जे राज्यकर्ते वर्ग आपण त्यांना म्हणतो त्यांनी स्वखुशीने कामगारांवर दया येऊन किंवा प्रेम येऊन कायदे बनवलेले आहेत असा एकही कायदा तुम्हाला आढळणार नाही. बोनस ऍक्ट, बोनस ऍक्टचा खूप इंट्रिकेट डिटेल्ड कॉम्प्लिकेटेड फॉर्म्युला आहे. अलोकेबल सरप्लस काय, अवेलेबल सरप्लस काय, कसा काढायचा, हा संपूर्ण कायदा फॉर्म्युला हा कामगार आंदोलनांनी आणि मग लेबर कोर्टांनी बनवलेला आहे. ग्रॅच्युइटीचा फॉर्म्युला लेबर कोर्टांनी, इंडस्ट्रीयल कोर्टांनी, मग हायकोर्टांनी बनवलेला आहे. तर हे सगळे कायदे म्हणजे कुठल्याही कायद्यात कामगारांमध्ये नाही, मी म्हणतोय की इवन आपण लग्नाचा कायदा घेतला मॅरेज ऍक्ट तर पहिला कायदा बनला आणि मग लग्न व्हायला लागले असं नाहीये. पहिल्यांदा समाजात प्रथा निर्माण होते आणि त्या प्रथेतून काहीतरी कायदे बनवले जातात. तर आता ते बदल जे आणायला प्रयत्न करतायत ही पण एक नवीन प्रथा ते निर्माण जी ऑलरेडी झालेली आहे समाजामध्ये कॉन्ट्रॅक्ट लेबरची, एक कॅज्युअलायझेशन, एक इनफॉर्मल सेक्टर वाढवायचं, तिकडनं ते सुरू करतात. आणि आपल्याला हे दिसून येईल, मी हेच ह्या आजच्या परिसंवादात मला मेनली कायद्यांबद्दल हेच बोलायचं आहे की जेव्हा जेव्हा कामगार लढे झालेले आहेत तेव्हा कामगारांच्या बाजूने कायदे बनले. जर कामगारांचा लढा झाला नसेल तर कधी कुठलाही कायदा बनला असं आपल्याला दिसून येणार नाही. हे स्पष्टपणे आपण, मी ह्याच्यात फक्त भारताच्या कायद्यांचा घेतलेला आहे पण आपण जगातली कुठली कुठलाही देश घेतला आपण तर हे आपल्याला दिसून येईल की जिथे जिथे कामगार आंदोलनं झालेली आहेत सोशलिस्ट कंट्रीजमध्ये काहीतरी वेगळं होतं, कारण सोशलिस्ट कंट्रीजमध्ये आंदोलन म्हणजे कामगार वर्ग, राज्यकर्ता वर्ग थोडा वेगळा होता काही काळासाठी. म्हणून एका तिकडे आपल्याला पाहावं लागेल की कामगारांच्या अधिकारांवर काही जर बंधन आलेलं आहे तर तिकडे उलट्या तऱ्हेने जर आंदोलन झालं असेल तर ते बंधन आलेलं आहे अशा रीती आपल्याला पाहावं लागेल. परंतु इतर देशांमध्ये हे स्पष्टपणे दिसून येतं आणि आज आपण भारताबद्दल तरी मी इकडे सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहे की कुठलाही कायदा कुणाच्याही मनातल्या दयेमुळे कामगारांवर दया आली किंवा ही परिस्थिती फार वाईट आहे असा विचार करून एका रूममध्ये आपण जसा विचार करतो पार्लिमेंटबद्दल की सगळे पार्लिमेंटची लोकं चार पुस्तकं त्यांनी वाचली आणि त्यांना वाटलं की नाही कामगारांबद्दल काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून कायदे बनवले असं कधी घडलेलं नाही. आंदोलनं झालेली आहेत, प्रथा आलेली आहे, प्रथेसाठी झगडे झालेले आहेत, भांडणं झालेली आहेत आणि मग त्याच्यातनं कायदा निर्माण झालेला आहे. तर आपल्याला कायद्याच्या दृष्टिकोनातून जर पाहायचं असेल कुठली गोष्ट तर हा दृष्टिकोन ठेवावा लागेल, नाहीतर आपल्याला कायदा म्हणून काहीतरी समाजाच्या बाहेर आणि समाजाच्या वर असं दिसून येईल, ते चुकीचं आहे. म्हणून आपण पहिल्यांदा बघूया की काय बदल आणतायत, हे काय बदल आणतायत सरकार. ऍक्च्युली तीन कायदे बदलणार आहेत केंद्र गव्हर्नमेंट, फॅक्टरीज ऍक्ट, मग जे रजिस्टर आपल्याला ठेवावे लागतात, आय एम सॉरी हे इंग्रजीचं मी आणलेलं आहे, माझ्याकडे ऍक्च्युली हिंदीमध्ये पण होतं पण ते आता काल मिळालं नाही मला त्याचं हिंदी आणि मराठीचं, तर मी इंग्लिशचं आणलेलं आहे पण त्याच्याबद्दल मी मराठीत त्याचा अनुवाद करत जाईन प्लीज माझ्याबरोबर, ज्यांना समजणार नाही ते हे करा. ऍक्च्युली हिंदीमध्येही बनवलेलं आहे, मी पाठवीन नंतर. फॅक्टरीज ऍक्ट, मग जे रजिस्टर्स ठेवावे लागतात
आणि मिनिमम वेजेस कायदा, हे तीन कायदे हे केंद्र सरकार बदल करणार आहे असं त्यांनी घोषित केलेलं आहे ऑलरेडी. इतर कायद्यांमध्ये पण बदल करणार आहे, आयडी ऍक्ट मध्ये वगैरे वगैरे, पण ते नंतर. हे तीन ऑलरेडी कॅबिनेटमध्ये त्यांनी मान्य केलेले आहे. फॅक्टरीज ऍक्ट मध्ये जवळपास 54 बदल करणार आहेत. रजिस्टर्स ठेवण्याचा कायदा हा ते बदलणार आहेत की आता रजिस्टर्स ठेवण्याची गरज नाही, खूप रजिस्टर्स असतात. जसं आपण म्हणतो की एवढे कायदे कसे कामगारांनी ते समजायचे, तसेच मालक पण म्हणतात की एवढे रजिस्टर्स आम्ही कसे ठेवायचे, म्हणून आम्हाला रजिस्टर्स ठेवायचे नाही आहेत, हे रजिस्टर्स काढायचं आहे. आणि किमान वेतनाचा जो कायदा आहे त्याच्यात एकच बदल ते मेनली आणणार आहेत की एक फ्लोअर लेवल मिनिमम वेज, म्हणजे कुठेही त्याच्यापेक्षा कमी किमान वेतन कुठेही देशभरात. कारण आपल्या देशात किमान वेतनाचा कायदा असा आहे की वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या उद्योगांसाठी वेगवेगळा किमान वेतन असू शकतो, पण आता त्यांना बदलून एक फ्लोअर लेवल बनवायचा आहे. आम्ही तर म्हटलेलं आहे की फ्लोअर लेवलची संकल्पना काही वाईट नाही आहे, परंतु आम्ही म्हटलेलं आहे की फ्लोअर लेवल आता काय ठरवत आहेत, ते फ्लोअर लेवलवर ठरवत आहेत 135 रुपये. ऑलरेडी केव्हा हे सुरू झालं, ऍक्च्युली मनरेगा बरोबर हे सुरू झालं. मनरेगा मध्ये ते 60 रुपये आणि 66 रुपये जेव्हा द्यायचे, त्यावेळेला त्यांना आढळून आलं की काही उद्योगांमध्ये मिनिमम वेजेस 66 पेक्षा कमी आहेत, मग लोक तिकडे का काम करतील, मग मनरेगा जेवढे तरी असायलाच पाहिजेत मिनिमम वेजेस. त्याप्रमाणे त्यांनी पहिल्यांदा फ्लोअर लेवल मिनिमम वेज सुरू केला आणि त्याच्यानंतर वाढवत, म्हणजे थोडं वाढून वाढून आता 115, आत्ता मला वाटतं 135 झालेला आहे फ्लोअर लेवल मिनिमम वेज, तर 115 असेल, 135 करायचं आहे. पण 135 रुपये दिवसाचे म्हणजे काय, आपल्याला एक ध्यानात ठेवायला पाहिजे की मागच्या वर्षी सुरेश तेंडुलकर कमिटी आणि त्याच्या अगोदर अर्जुन सेनगुप्ता कमिटी, तुम्ही सगळ्यांनी कदाचित ऐकलं असेल, त्याच्यात म्हटलं गेलं होतं, अर्जुन सेनगुप्ता कमिटीने पहिल्यांदा सांगितलं होतं की भारतातील 83% लोक हे 77 आणि एनिवे लेट अस सी व्हॉट वी विल, हा 77% ते 20 रुपयापेक्षा कमी दिवसात खर्च करतात. कन्झम्पशन त्यांचं 20 रुपयापेक्षा कमी आहे दिवसात. तर ते असताना मग त्याच्यानंतर किमान वेतन किंवा त्या दारिद्र्य रेषा कुठे आणायची हे ध्यानात ठेवताना मग सुरेश तेंडुलकर कमिटी अपॉइंट केली होती. सुरेश तेंडुलकर कमिटीने असं म्हटलेलं आहे की ही रेषा शहरांमध्ये काहीतरी 27 रुपये प्रतिदिवस आणि गावांमध्ये काहीतरी 22 रुपये, किंवा गावांमध्ये 27 आणि 32 रुपये आपण असं काहीतरी आहे. जर आपण 32 रुपये प्रति व्यक्ती ही दारिद्र्य रेषा जरी धरली आणि एका परिवारात आपण 5 युनिट धरले, तर दारिद्र्यामध्ये मधून निघण्यासाठी कमीत कमी 160 रुपये दिवस. आणि हे एक ध्यानात ठेवायला पाहिजे, हा दोन्ही सुरेश तेंडुलकर कमिटी आणि त्यांच्या अगोदर जे दारिद्र्य रेषेचे कमिटी आहेत, त्यांनी हाऊसिंगचं त्याच्यात धरलेलंच नाही, ते स्पष्ट आहे. हे त्यांनी म्हटलेलं आहे सुरुवातीलाच की घरासाठी जितके पैसे लागतात ते ह्याच्यात धरलेलेच नाही. घर सोडून माणसाला कमीत कमी 32 रुपये, ते पण फार कमी म्हणतात माझ्या मते, त्यांनी 2100 कॅलरीज पर दिवस असं धरलेलं आहे, जिथे डॉक्टर ॲक्रॉइडचा फॉर्म्युला आहे की 2700 कॅलरीज प्रति दिवस कुठल्याही कामगाराला व्यवस्थितपणे काम करायला लागेल. परंतु ते 2100 कॅलरीज जरी आपण धरले त्यांचे 32 रुपये होतात, 5 युनिट धरले तर दिवसाचे 160 रुपये होतात. मग फ्लोअर लेवल तुम्ही दारिद्र्य रेषेपेक्षा खाली कसं बनवताय मिनिमम वेज, म्हणजे कामगारांनी दारिद्र्यात राहावं हे तुम्ही मान्य केलेलं आहे. कामगाराला लागेल तेवढं जेवण त्याला मिळणारच नाही हे तुम्ही मान्य केलं आणि घराचं सोडूनच द्या. घर सोडलं 1958 मध्ये 16व्या इंडियन लेबर कॉन्फरन्सनी, ह्या लेबर कॉन्फरन्सनी मी जर आत्ता झाली ही 47वी,
16व्या इंडियन लेबर कॉन्फरन्स मध्ये मिनिमम वेजेसचा फॉर्म्युला काय असेल हे ठरवलं गेलं होतं की किमान वेतन कसं ठरवायचं. त्याच्यात असं म्हटलं होतं रोटी कपडा और मकान. पहिल्यांदा रोटी म्हणजे 2700 कॅलरीज प्रति व्यक्ती, कमीत कमी 3 व्यक्ती परिवारात सुरुवातीला आणि 5 वर्षानंतर 5 व्यक्ती असं आपल्याला धरायला पाहिजे. इतर देशांमध्ये 10 वर्षानंतर 5 व्यक्ती धरतात, पण आपल्या देशांमध्ये एक तर म्हातारे लोक आपल्यावर निर्भर जास्त असतात, दुसरी गोष्ट कारण त्यांच्यासाठी दुसरा काही सोय नाही, आणि दुसरी गोष्ट की मुलं लवकर लग्न होतं, लवकर मुलं होतात म्हणून 5 वर्षानंतर 5 युनिट्स असं मोजायचं. 2700 कॅलरीज कपड्याचे, 72 मीटर कपडे प्रति फॅमिली कुटुंब वर्षाचे, हे सगळं बनवून दिलं. आम्ही तेच आकडे घेतले ह्यावर्षी, आम्ही ह्यावर्षी नाही 2 वर्षापूर्वी आम्ही एक एक्सरसाइज केली, तेच आकडे घेतले 2700 कॅलरीज, त्याच्यावर 20% कन्व्हेयन्स वगैरे जे काही, या सगळ्या गोष्टी, जे फॉर्म्युला, डिटेल फॉर्म्युला बनवलेला आहे. आणि 6th वेज कमिशन, श्रीकृष्णांचं जे 6th वेज कमिशन होतं, पे कमिशन, त्यांचे आकडे घेतले. ॲक्च्युअल ह्याचा ब्रेकअप, 2700 कॅलरीज म्हणजे एवढा भात दिवसाचा, एवढे तांदूळ, एवढा गहू, एवढी डाळ, हे संपूर्ण चार्ट्स आहेत. त्या चार्ट्समध्ये 2 वर्षापूर्वी आम्ही त्यावेळेचे भाव टाकले. त्याप्रमाणे ह्या 1958 फॉर्म्युला प्रमाणे या देशामध्ये मी दावा करून सांगू शकतो की कुठेही मिनिमम वेजेस 25,000 कमी असूच शकत नाही, जगणं अशक्य आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही हाऊसिंगसाठी फक्त 5% धरलेलं आहे. ऍक्च्युली 5% तुम्हाला कुठे घर मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये घर तुम्हाला मिळेल मला वाटत नाही. 5% पगारामध्ये, समजा तुमचा पगार 20,000 जरी असेल तर त्याचे 5% किती होतात? 1,000 भाड्यात काही घर मिळणार? आम्ही फक्त 5% धरलेले, नाहीतर आणखीनही वाढेल. तर ह्या परिस्थितीप्रमाणे आपण पाहिलं तर ॲक्च्युली मिनिमम वेजेस ते कशासाठी फ्लोअर लेवल बनवत आहेत, ह्यासाठी नाही बनवत आहेत की ॲक्च्युली सगळ्यांना एक सविस्तर मिनिमम वेज मिळायला पाहिजे ह्यासाठी बनवत नाही आहेत. ते फक्त ह्यासाठी बनवत आहेत की कमीत कमी जे आहे त्या लेवलवर काम करायला लोक तरी यायला पाहिजेत ना. त्याच्यापेक्षाही जास्त जर त्यांना मनरेगामध्ये मिळत असेल तर तिकडे काम करायला कशाला येतील. म्हणून त्या लेवलवर तरी त्यांनी काम करायला यायला पाहिजे. ईट भट्टीमध्ये, ॲग्रिकल्चर लेबरमध्ये, ॲग्रिकल्चर लेबरची कामं सगळी सोडून सगळेच मनरेगाला गेले तर मग कोणी राहणार नाही. म्हणून ॲग्रिकल्चरमध्येही ते मिनिमम फ्लोअर लेवल, मिनिमम वेज जे मनरेगाच्या लेवलचं आहे ते आणलेलं आहे. आणखीन काय, आता जे फॅक्टरीज ॲक्टमध्ये जे बदल करतायत, 54 बदल आहेत, मी सगळे डिटेल्समध्ये इकडे जायची आपल्याला गरज नाही, पण हे जे 54 बदल ते करतायत फॅक्टरीज ॲक्टमध्ये, हे ॲक्च्युली मोदी सरकार करते असे मानून चालणार नाही. हे ॲक्च्युली बदल 2008 2009 इलेक्शन्सच्या अगोदर मान्य झाले होते, कॅबिनेटनी पास देखील केलं होतं, पण त्यावेळेला पार्लमेंटमध्ये न टाकता ते परत सिलेक्ट कमिटीकडे पाठवले गेले आणि सिलेक्ट कमिटीनी त्याच्यावर चर्चा करून त्याच्यावर सगळ्या राज्यांचे लेबर सेक्रेटरीजनी रिपोर्ट्स दिले, त्याच्यावर हे सगळे रिपोर्ट्स घेऊन मागच्या वर्षी ते पब्लिश झाले होते. 2011 ते पब्लिश झाले होते सगळ्या वेबसाईटवर काय बदल करणार आहेत. आणि हे बदल आता हे सरकार करते. माझं एक तरी मत आहे की मला वाटत नाही की मोदी सरकार आणि मनमोहन सरकार हे काही वेगळे पॉलिसीज ह्याच्याबद्दल बनवत होते, मला स्पष्टपणे म्हणायचं आहे. परंतु एक आहे की जिकडे मनमोहन सिंग सरकार 10 वर्षापासून हे पावलं उचलायला अजूनपर्यंत तयार नव्हतं, अजूनपर्यंत त्याच्याबद्दल विचार करावा लागेल, ते पावलं उचलायला तयार नव्हते, हे मोदी सरकार पटापट पावलं उचलते, हे स्पष्टपणे आपल्याला फरक दिसतोय या दोन्ही सरकार. आता हे 54 जे अमेंडमेंट्स होते त्यांच्यात आपण चार अमेंडमेंट्सवरच आपण कॉन्सन्ट्रेट थोडे करणार आहोत की एक तर ओव्हरटाईमबद्दल काय बदल करतात, स्त्रियांबद्दल काय बदल येतात,
आणि जे स्प्रेड ओव्हर करतात त्याच्यामध्ये काय बदल येतात, आणि काही गोष्टींसाठी जी मालकांना जो मालकांना दंड दिला जाईल त्याच्यामध्येही काही बदल येतात, तर ह्या गोष्टींवरच आपण कॉन्सन्ट्रेट करू प्लीज. स्प्रेड ओव्हर म्हणजे सॉरी स्प्रेड ओव्हर म्हणजे तुम्ही कामावर समजा सकाळी 8 वाजता पोहोचला तर आज असं अलाउड आहे आणि त्याच्यावर आपण येऊ. हे स्प्रेड ओव्हरचे डिटेल्स आहेत की आता काय प्रेझेंटली आपण पाहिलं स्प्रेड ओव्हर इज 10-10:30 म्हणजे तुम्ही सकाळी जर 8 वाजता पोहोचला तुम्ही 8 तास ड्युटी करायची फक्त, पण 8 तास ड्युटी हे 8 ते 4 असंच असायला पाहिजे असं नाही, मध्ये तुम्हाला ब्रेक देऊ शकतात 2.5 तासाचा जास्तीत जास्त, म्हणजे संपूर्ण स्प्रेड ओव्हर तुमचा 10.5 तासाचा होतो, मध्ये तुम्हाला ब्रेक मिळू शकतो. आता कायद्यामध्ये 2.5 तास जास्तीत जास्त ब्रेक देऊ शकतात. आपल्या फॅक्टरीजमध्ये जास्त असं हा लागू होत नाही, पण आत्ता मोठं आंदोलन चाललेलं आहे मुंबईच्या BST मध्ये. मागच्या वर्षी जो स्ट्राईक झाला होता मुंबईचा BST, कॅनडा पॅटर्न लागू करतायत हे ह्याच्यावरूनच, की तिकडे आता ते स्प्रेड ओव्हर 12 तास करतायत आणि 12 तास करून ऍक्च्युली ते म्हणतायत की आम्हाला 16 तास होतील, कारण आम्हाला कामावर येण्यासाठी 2 तास लागतात, कामावर मुंबईसारख्या शहरामध्ये कामावरून जाण्यासाठी 2 तास लागतात, 16 तास जर आम्ही ड्युटीवर असलो तर आम्हाला जे कायद्यात दिलेलं आहे की कमीत कमी 9 तास झोप असायलाच पाहिजे ड्रायव्हरला, ते कसं करायचं जर 8 तास राहिले दिवसात, हे शक्यच नाही. याच्याबद्दल पण ऑलरेडी कोर्टासमोर आहे, आम्ही लढतोय, हे सगळं चाललेलं आहे, पण ह्याला म्हणतात स्प्रेड ओव्हर. आता पहिल्यांदा काय होतं की जर स्प्रेड ओव्हर 10.5 ते 12 तास बनवायचं असेल तर ते चीफ इन्स्पेक्टरला तो अधिकार होता, पण चीफ इन्स्पेक्टरला प्रत्येक केसमध्ये केस बाय केस पाहून ते वाढवू शकतील 10.5 पासून 12 तासापर्यंत स्प्रेड ओव्हर, पण त्यांना कारणं वगैरे द्यावी लागतील. आता बदल असा केलेला आहे की काही कारणं द्यायची गरज नाही, डायरेक्ट सरकार बनवू शकेल 10 ते 12 तासपर्यंत आणि कुठल्याही धंद्यासाठी कुठल्याही एका वर्गासाठी लागू करू शकेल असे अशी एक त्यांनी हा उद्योग प्रमाणे एक क्लास ऑफ उद्योग प्रमाणे देखील स्प्रेड ओव्हर मध्ये संपूर्ण लंच ओव्हर वगैरे सगळं येतील, म्हणजे ज्या वेळेला तुम्ही रिपोर्ट करता त्यावेळेपासून तुम्ही जेव्हा कामावरून निघता हे संपूर्ण तास 12 तासापर्यंत आता ऑर्डिनरली होऊ शकतील आणि काही वेळेमध्ये वाढू देखील शकतील, त्याच्यापेक्षा इमर्जन्सीज मध्ये तेही वाढू शकतील. नेक्स्ट ओव्हरटाईम. ओव्हरटाईम म्हणजे मला खूप लोकांनी याच्याबद्दल विचारलं ओव्हरटाईम बद्दल आपण का एवढा वाद करतोय. ओव्हरटाईम म्हणजे कामगारांचा फायदा आहे, त्यांना डबल पगार मिळेल. दोन गोष्टी, एक तर ते ओव्हरटाईमचे तास आता आहेत की 3 महिन्यात आपण 50 तास जास्तीत जास्त ओव्हरटाईम असू शकतो, पण आता ते बदल करणार आहे की हे 100 किंवा काही इमर्जन्सीज मध्ये 125 पर्यंत पण ओव्हरटाईम असू शकतो. आम्ही कॅल्क्युलेट केलेलं आहे की असं ओव्हरटाईम दिलं 100 तास किंवा 125 तास 3 महिन्यात दर क्वार्टर मध्ये तर दर 8 नोकऱ्यांमधून 1 नोकरी कमी होते, कारण तेच काम तुम्ही ओव्हरटाईम म्हणून करून घ्या. एका माणसाचं काम ही 7 माणसांना ओव्हरटाईम देऊन तुम्ही करून घ्या, पण तुम्ही म्हणाल मालक असं का करेल, त्याला डबल पगार द्यावा लागतो. जर नवीन कामगार त्यांनी लावला तर सिंगल पगार द्यावा लागेल, ओव्हरटाईम मधून हे सगळं करून घेतलं तर त्याला डबल पगार द्यावा लागेल. म्हणून सरकारने काय केलेलं आहे की ओव्हरटाईम मध्ये अलाउन्स मोजले जाणार नाहीत डबल करण्यासाठी, फक्त तुमचा मूळ पगार डबल केला जाईल, अलाउन्स मोजलेच जाणार नाही. आता अनेक कंपन्यांमध्ये आम्ही पाहिलेलं आहे की अलाउन्सचा अंश हा बेसिक आणि DA पेक्षा जास्त असतो, काही जागेंमध्ये 60%, 70% असाही असतो. मग जरी तुम्हाला डबल मिळालं तर 30%चे डबल म्हणजे 60%, म्हणजे तुम्हाला सिंगल पण मिळणार नाही ओव्हरटाईमच्या वेळेला, डबल सोडा. तर हे दोन्ही तऱ्हेने ते कायद्यात बदल आणतात फॅक्टरी ऍक्ट मध्ये. मग अगोदर हे 1903 पासून, हा 1903 पहिल्यांदा ILO व्हायच्या अगोदर, हे ध्यानात ठेवा, ILO झालेला आहे 1919 मध्ये, त्याच्या अगोदर वैश्विक स्तरावर एक
मीटिंग घेतली जायची इनफॉर्मली मालकांची आणि काही काही युनियन्स जे खास मालकांच्या जवळचे होते हे वैश्विक स्तरावर या मीटिंग घेतल्या जायच्या. त्याच्यामध्ये 1903 मध्ये असं ठरवलं होतं की स्त्रियांना रात्री 7 पासून सकाळी 6 पर्यंत आणि खास करून रात्री 10 पासून सकाळी 5 पर्यंत कामावर ठेवणे अलाउड नसेल. त्याच्यामध्ये काही सूट होत्या. त्याच्याबद्दल कोर्टांची ही फार मजेशीर आहे एक कथा की भारतीय कायद्यात असं लिहिलं होतं की भारतीय ऍक्च्युली आयएलओचा जो 1948 चा ह्याच्याबद्दल जो कन्व्हेन्शन झाला होता त्याच्यामध्ये खास करून भारताबद्दल उल्लेख आहे की भारताचा कायदा ते बनवतील याच्याबद्दल. आणि भारताच्या कायद्यामध्ये असं लिहिलं होतं की त्यांना असं काम स्त्रियांना काम दिलं जाणार नाही. परंतु त्याच्यात असं लिहिलं होतं की मच्छी कंपनीमध्ये स्त्रिया जे काम करतील त्यांना ते काम करू शकतात मच्छी कंपनी, पण त्यांच्यावर अशी बंधनं असतील की त्यांना सेपरेट रूम, त्यांना आरामासाठी सेपरेट रूम. आता ते का बनवलं होतं फक्त मच्छी कंपनीमध्ये असं विचारू नका, पण ते कायद्यात आजही आहे अजूनपर्यंत फॅक्टरीज ऍक्टमध्ये की फक्त फिश कॅनिंगमध्ये, फिश क्युअरिंग अँड कॅनिंगमध्ये सूट आहे फॅक्टरीज ऍक्टमधून. स्त्रिया फक्त तिकडे का रात्री काम करू शकतात. इतर काही आहेत जे फॅक्टरीजमध्ये बसत नाहीत जसे काही हॉस्पिटल्स, हॉटेल्स, त्याच्यामध्ये तर ते ऑलरेडी काम करतात. एअरलाइन्स ते फॅक्टरीमध्ये बसत नाहीत, पण फॅक्टरीजमध्ये एकच फॅक्टरीमध्ये केस आली पहिल्यांदा काही स्त्रियांनी उचलली. ऍक्च्युली मालक त्यांच्या पाठी होते, पण त्यांनी मालकांनी त्यांच्यावर दबाव टाकून काही स्त्रियांना पुढे केलं आणि सुधा वर्सेस स्टेट ऑफ तमिळनाडू अशी एक केस आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा म्हटलं गेलं जजेसनी की जर फिश फॅक्टरीच्या स्त्रियांना दिलं जाऊ शकतं तर इतर स्त्रियांना का नाही. म्हणून त्याच जी बंधनं आहेत की त्यांना वेगळी रूम, वेगळा रेस्ट, त्यांना घरपर्यंत सोडायचं, घरातनं घ्यायचं बसने, हे त्यांना देऊन अशी सूट इतर फॅक्टऱ्यांमध्ये पण सरकार देऊ शकतो असं कायदा तमिळनाडू हायकोर्ट आणि मग डिव्हिजन बेंच आंध्र प्रदेश हायकोर्टनी पण दिली. त्याच्यानंतर हीच केस आली परत केरळ हायकोर्ट समोर आणि केरळ हायकोर्टने फार मजेशीररीत्या लिहिलेलं आहे की आम्ही दोन्ही तमिळनाडूचे आणि आंध्र प्रदेशचे जजमेंट पाहिलेले आहेत, पण आम्हाला वाटतंय की आम्ही त्यांच्याबरोबर अग्री करू नाही शकत, कारण जो कायदा बनवला होता तो मच्छीच्या बचावासाठी नाही, तो स्त्रियांच्या बचावासाठी बनवला होता असं लिहिलेलं आहे केरळ हायकोर्टने. तर ते आता पण अजूनपर्यंत खूप चर्चा चालली. आम्ही ऍक्च्युली ह्याच्याबद्दल जेव्हा निर्णय घ्यायचा होता तेव्हा TUCI ऑल इंडिया लेवलवर स्त्री संघटनांना बोलवून युनियन्स आणि स्त्री संघटनांबरोबर चर्चा घेऊन आम्ही याच्याबद्दल काय करावं की आपण सपोर्ट करायला पाहिजे का की रात्री पण काम करायला पाहिजे स्त्रियांना की नाही, या चर्चेमधून काही गोष्टी निष्पन्न झालेल्या आहेत मी तुमच्या समोर ठेवतोय. याच्याबद्दल अजूनही चर्चा होणं जरुरी आहे मला वाटतं. पण एक असं निष्पन्न झालेलं आहे की कुणालाही रात्री काम करायची काय गरज आहे, इमर्जन्सी जर असेल तरच काम करायचं. अनेक देश असे आहेत नेदरलँड्स, बेल्जियम, जिथे स्त्रियांनाच फक्त नाही पण बाप्यांना पण रात्री काम करायला दिलं जात नाही. का आपल्या देशामध्ये साबणांची एवढी गरज आहे की रात्रभर साबण बनवायची फॅक्टरीमध्ये काही गरज आहे का, किंवा टूथपेस्टची एवढी गरज आहे की रात्रभर टूथपेस्टची फॅक्टरी पण चालायला पाहिजे अशी काही गरज आहे का? तर आमचं मत असं आहे की इमर्जन्सी जिकडे आहेत, सध्या या स्त्री संघटनांबरोबर चर्चा करून आम्ही जे या मतावर आलेलो आहोत की जिकडे इमर्जन्सी असेल म्हणजे हॉस्पिटल्स किंवा असे काही फॅक्टरीज असतील तर तिकडे स्त्रियांनी पण काम करायला मुभा दिली पाहिजे. परंतु ह्या सगळ्या सुट्टी दिल्या पाहिजेत की घरपर्यंत आणि घरापासून त्यांना लिफ्ट ड्रॉप ऑफ, त्यांच्यासाठी वेगळे रूम्स, वेगळे रेस्ट रूम्स, वेगळे टॉयलेट्स, वेगळे सगळे दिले पाहिजेत ॲज ए चॉईस. आणि जर एवढी सक्त जरूरत असेल इमर्जन्सी तर ओव्हरटाईमचा पगार दिला पाहिजे, डबल पगार दिला पाहिजे. मग स्त्रियांना जर रात्री काम करायला तुम्ही बोलवत असाल तर डबल पगार घेऊन बोलवा. आणि माणसांना पण जिकडे
इमर्जन्सी नाही टिकते. हा या कायद्यासाठी आपल्याला लढायला पाहिजे असं आम्हाला सध्या वाटतंय, पण ह्याच्याबद्दल आणखीनही चर्चा होऊ शकते आणि अजूनही कुणाची काही मतं असतील तर आम्ही त्याच्याबद्दल ऐकायला उत्सुक आहोत. पनिशमेंटबद्दल ते एक फार नवीन बनवलेलं आहे. अगोदर कुठल्याही पनिशमेंटसाठी जेल शक्य होतं. म्हणजे जर मालकाने फॅक्टरीज ॲक्टमध्ये लिहिलेलं आहे की पाणी पिण्याचं पाणी पिण्याच्या पाण्याची सोय असायला पाहिजे, जर पिण्याच्या पाण्याची सोय नसेल तर मालकाला फाईन आणि जेल हे दोन्ही दंड लिहिलेले होते कायद्यात. आता ते बदललेले खास करून अशा गोष्टींसाठी, पिण्याच्या पाण्याची सोय नसेल वगैरे तर फक्त दंड, बाथरूम नसेल व्यवस्थित तर फक्त दंड, त्यांना जेलमध्ये पाठवलं जाणार नाही, फाईन, फक्त फाईन त्यांना जेलमध्ये पाठवलं. माझ्या मते मुंबई पुण्यामध्ये भाव एवढे आहेत, मी कॅल्क्युलेट असं अजून केलेलं नाही पण हे कोणी करायला पाहिजे, की कदाचित एक बाथरूम बांधण्यासाठी जो खर्च होईल तो तेच पैसे जर बँकेत टाकले तर रोज तुम्ही तो दंड भरू शकाल. म्हणजे बाथरूम न बनवता तुम्ही जे एक बाथरूम बनवण्यासाठी जितका खर्च येईल, आज मुंबई पुण्यासारख्या जागेंमध्ये जो जी जमिनीचा भाव आहे, तो बाथरूम न बनवता तुम्ही तेच पैसे बँकेत ठेवायचे आणि तिकडनं जो व्याज येईल 8%, 9% त्याच्यातनं रोज दंड भरत जायचं. हे शक्य होईल मालकांसाठी, हे आपण ध्यानात ठेवाल. आता राजस्थान सरकार हे जे बदल केलेले आहेत, आणि एक तिसरा बदल केंद्र सरकारने म्हटलं नाही त्याच्याबद्दल मी मला बोलायचं आहे, की रजिस्टर्स न ठेवणे. हे रजिस्टर्स न ठेवण्याबद्दल ऍक्च्युली 2004 पासून UPA 1 आणि UPA 2 जे गव्हर्नमेंट होते दोघांनाही म्हटलं होतं की इन्स्पेक्टर राज बंद करा. हे इन्स्पेक्टर आहेत हे खूप दमन करतात मालकांवर, वेळोवेळी येऊन त्यांच्याकडून पैसे उकळतात, म्हणून इन्स्पेक्टर राज बंद करा. इन्स्पेक्टर राज बंद करा म्हणजे काय? रजिस्टर्स ठेवणंच बंद करून टाकूया. म्हणजे जे ऍक्च्युली इन्स्पेक्शन व्यवस्थितपणे व्हायला पाहिजे, इन्स्पेक्टरने ब्राईब घेऊ नये हे न पाहता सरळ इन्स्पेक्टर ब्राईब घेतात ना, इन्स्पेक्टरच बंद करून टाका. म्हणजे ह्याच्यात काय अर्थ आहे, ह्याच्यात काय लॉजिक आहे मला तरी समजलेलं नाही, पण याचं लॉजिक एकच निघतं की आता मग त्यांना रजिस्टर्स ठेवावेच लागणार नाही. किती कामगार तिकडे काम करतात, आतापर्यंत रजिस्टर होते आहेत की इकडे कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स एवढे आहेत, हे कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स अमुक अमुक कामासाठी आहेत. आत्ताच इकडच्या बजाजच्या फॅक्टरीमध्ये कॉन्ट्रॅक्ट वर्कर हे दाखवले गेले होते की फक्त लोडिंग अनलोडिंगसाठी, आणि ॲक्च्युली वापरले गेलेले आहेत शॉप फ्लोअरवर. तर आम्ही त्याच्याबद्दलही केस केलेली आहे आणि सरकारने त्यांचं लायसन्स कॅन्सल केलं इन्स्पेक्टरचं, पण अजूनपर्यंत रजिस्ट्रेशन मालकाचं केलेलं नाही, त्याच्याबद्दल केस चालू आहे, सगळं चालू आहे. परंतु आता ते करूच शकणार नाही, कारण रजिस्टर्सच नाही राहिले तर हे कळणारच नाही की किती कामगार होते, कुठल्या कामासाठी लावले होते, कुठे लावले होते, हे काही कळणार नाही कोणाला. तर हे रजिस्टर्स ठेवण्याचं बंधनच काढून टाकतात आणि सगळ्या गोष्टी एकाच रजिस्टर प्रमाणे लिहिले जातील आणि तो मालक स्वतः लिहिल आणि मालक स्वतः सर्टिफाय करेल त्याला की हा रजिस्टर बरोबर आहे, हे मी स्वतः सर्टिफिकेट मला मी स्वतःला देतोय. हा असं अशी नवीन तरतूद कायद्यात करताय, सेल्फ सर्टिफिकेशन. हे सगळे केंद्रीय जे बदल येणार होते. राजस्थान सरकार काय करतोय बदलांचं, की राजस्थान सरकार कॉन्ट्रॅक्ट लेबरच्या कायद्यामध्ये आज जिथे 20 कॉन्ट्रॅक्ट वर्कर काम करतात तिथे कॉन्ट्रॅक्ट लेबरचा कायदा लागू होतो, पण आता ते म्हणतात नाही 50 कॉन्ट्रॅक्ट वर्कर जोपर्यंत नसतील तोपर्यंत कॉन्ट्रॅक्ट लेबरचा कायदा लागूच होणार नाही. ऍक्च्युली 20 असताना देखील फार कठीण होतं, कारण ते काय करायचे, प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर खाली 19 दाखवायचे. हो ते होतंय, आजही होतंय. आज भिवंडीमध्ये तुम्ही गेलात तर मोठमोठे, आता आजकाल मुंबईमध्ये 1982 जेव्हा टेक्सटाईल स्ट्राईक झाला होता गिरण्यांचा, त्यावेळेला 62 मिल होते. आज मुंबईत एकही मिल नाही. एक आहे म्हणजे बॉम्बे डाईंग,
चार साचे राहिलेले, 4,000 साचे जिकडे होते ते फक्त दाखवण्यासाठी, कारण त्यांना जमीन आपल्या कब्ज्यात ठेवायची आहे म्हणून 4 साचे दाखवलेले, 4 साचे चालू आहे. पण अशा जागेमध्ये भिवंडीमधून ही सगळी कामं अजूनपर्यंत बनवली जात आहे. भिवंडीमधून हा सगळा कपडा बनवला जात आहे. भिवंडीमधून हा जो कपडा बनवला जात आहे, 1,000 मीटर दर दिवशी त्याच्यावर स्टॅम्प लागला जातो, बॉम्बे डाईंग, बिर्लाज, गोल्ड मोहर, जे काही भिवंडीमध्ये बनवून त्याच्यावर स्टॅम्प लावतात. तिकडे तुम्ही गेलात, हे मोठमोठी मिल्स आहेत, 200 साचे असतील एकाच ह्याच्यात. पण हे जे 4 साचे आहेत हे ए बी, दुसरे 4 साचे हे सी डी, म्हणजे सगळे 10 पेक्षा कमी कामगार दाखवणार आणि फॅक्टरी ऍक्ट लागू होत नाही असं दाखवतात. मग कॉन्ट्रॅक्टरच काय करतील हे तुम्ही विचारच करू शकता. ऑलरेडी 19 मध्ये करतात ते, आता त्यांना सूट आणखीन देत आहेत की 50 पर्यंत घेऊन जातात. पुढचं अभी तो सेंटर भी प्रपोज कर रहा है. उस टाइम जब एक साल पहले मैंने बनाया था ये, तो ये प्रपोजल राजस्थान में पहले आया, अभी सेंटर से आ रहा है, पर सेंटर में अभी तक वो कैबिनेट में पास नहीं हुआ है. ये सब कैबिनेट में पास हो गए राजस्थान में, और राजस्थान के बाद हरियाणा में, मध्य प्रदेश में भी कैबिनेट में पास हो गए स्टेट. राजस्थान के कायद्यामध्ये कामगाराच्या व्याख्येमध्ये कॉन्ट्रॅक्ट लेबर देखील जोडला जात होता. हे महाराष्ट्राला लागू होणार नाही, कारण महाराष्ट्राच्या कामगाराच्या व्याख्येमध्ये कॉन्ट्रॅक्ट लेबर कधीच नव्हता. ऍक्च्युली आपल्याला तो लढा द्यायला पाहिजे, तो आणायला पाहिजे आणण्यासाठी. परंतु तिकडे जो होता तोही काढून टाकणार आहेत. कॉन्ट्रॅक्ट वर्करला कामगाराच्या व्याख्येमधूनच काढून टाकणार आहेत राजस्थानमध्ये. हे दुसरं इंडस्ट्रियल डिस्प्युट्स ऍक्टमध्ये बदल. आणि जिथे 100 कामगार असतात अशा फॅक्टरीमध्ये तुम्हाला कुठल्याही कामगाराला कमी करण्यासाठी, छटणी करण्यासाठी किंवा फॅक्टरी बंद करण्यासाठी तुम्हाला सरकारचा परवाना घ्यावा लागतो. सरकारला परवाना देण्याच्या अगोदर कामगारांना आणि मालकाची दोघांची सुनावणी घ्यावी लागते. ही जी संपूर्ण प्रक्रिया आहे, ते म्हणतात की 100 वरून तो आकडा आम्ही काही जास्त बदल करणार नाही, ते 1 च्या जागेवर आम्ही 3 लिहितोय, म्हणजे 300 पेक्षा कमी असतील तर हे सगळे लागू होणार नाही. 300 च्या वर ज्या फॅक्टरी आहेत तिकडेच लागू. आम्ही कॅल्क्युलेशन्स केले की 100 आणि 300 च्या मध्ये, 100 च्या वर जितक्या फॅक्टरी आहेत त्या संपूर्ण फॅक्टऱ्यांचा आकडा जर काढला तर त्यांच्यातनं 100 ते 300 च्या मध्ये जे फॅक्टऱ्या आहेत ते 70% आहेत. फक्त 30% हे 300 च्या वर आहेत. 30% फॅक्टऱ्याज नाही, फॅक्टऱ्याजमध्ये फक्त 10% की 3% की असं काहीतरी आहे. कामगार 70% कामगार हे 100 ते 300 च्या फॅक्टरीमध्ये काम करतात. 100 पेक्षा जास्त असलेल्या फॅक्टरीजमध्ये काम करणाऱ्या कामगारांची जर आपण संख्या पाहिली तर असं आपल्याला आढळून येईल. मग हे सगळे बदल कुणासाठी केले जात आहेत आपल्याला हे विचारावं लागणार आहे की हे काय कामगारांसाठी केले जात आहेत का हे, किंवा मालकांसाठी हे जर बदल, तर आपल्याला दिसून येईल की एखादसे बदल आहे की समजा ॲन्युअल लीव, आज 240 दिवस लागतात ॲन्युअल लीवसाठी. फॅक्टरीज ॲक्टमध्ये आता ते म्हणतात की 90 दिवस तुम्ही भरले तर वार्षिक रजेसाठी तुम्ही पात्र ठराल. हे असं दिसून येतं की कामगारांसाठी आहे, पण ॲक्च्युली त्याच्यामागे पण काय आहे की हे एवढं त्यांना आउटसोर्सिंग करायचं आहे आता की आउटसोर्स कंपनीजमध्ये 90 दिवसपेक्षा जास्त, म्हणजे काही कंपन्यांमध्ये एवढे दिवस देणारही नाही काम, म्हणून 90 दिवस जिकडे काम देतील तिकडनं ॲटलिस्ट त्यांना ॲन्युअल लीव पण मिळायला पाहिजे म्हणून हे काही. पण त्याच्यातनं काही फायदा कदाचित मोठ्या फॅक्टरीजच्या कामगारांना पण होईल असं आपण बोलू शकतो. पण तो बदल सोडून मला काही बदल असे दिसत नाहीत जे कामगारांच्या फायद्याचे आहेत किंवा ज्याच्यातनं कामगारांचा पगार जास्त होईल किंवा त्यांचं राहणुमान जास्त चांगलं होईल असा कुठलाही कायदा आपल्याला दिसत नाही. राजस्थान सरकारचे जे काही बदल आहेत ते सर्व म्हणजे जे कामगारांना जे रक्षण मिळतंय हे रक्षण कामगारांचं कसं काढायचं यासाठी आहे. जिकडे कॉन्ट्रॅक्ट वर्कर्सना जे थोडंफार रक्षण मिळतंय कॉन्ट्रॅक्ट लेबर ऍक्ट प्रमाणे, ते जिकडे 20 पेक्षा जास्त काम कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स असतील तिकडे मिळतं, आता 50 पेक्षा जास्त आहेत तिकडेच मिळेल. म्हणजे कामगारांचं असं कोणी म्हणू शकणार नाही ते कामगारांच्या फायद्यासाठी आहे.
काही जे अर्थतंत्र शास्त्रज्ञ होते खास करून बीजेपीचे, त्यांनी याच्याबद्दल जेव्हा प्रेसमध्ये खूप चर्चा चालली होती त्यावेळेला ते असे म्हणाले की ऍक्च्युली आम्ही मोठ्या इंडस्ट्रियलिस्टच्या विरोधात आहोत जे 300 वर कामगारांना लागू करतात, आणि जे लहान इंडस्ट्रियलिस्ट आहेत त्यांना आम्ही चान्स देऊ इच्छित, म्हणून आम्ही हे कायदे बदलले. ते 100 ते 300 जितके कामगार आहेत तिथे, त्यांना आम्हाला चान्स द्यायचा आहे, त्यांना आम्हाला प्रोत्साहन करायचं आहे, म्हणून आम्ही हे कायदे असं बदलतो. पण एक गोष्ट, तुम्ही जर राजस्थान सरकारच्या स्वतःच्या वेबसाईटवर गेलात तर स्पष्टपणे इथे तिकडे लिहिलेलं आहे की आम्हाला कॉर्पोरेट्स आणि फॉरेन FDI आमच्या देशा राज्यामध्ये आकर्षित करायचं आहे, म्हणून आम्ही हे बदल करतोय. तिकडे ते 100 ते 300 असं कोणी म्हणत नाही, त्यांनी स्पष्टपणे त्यांचं कारण दिलेलं आहे. आणि लहान ऍक्च्युली हे जे बीजेपीचे जे अर्थशास्त्रज्ञ बोलत होते त्यांचं पण जे तर्क आहे ह्याच्याबद्दल आपण विचार केला तर ऍक्च्युली या लहान लहान आस्थापनांना काही सूट देऊन काही मुभा देऊन फायदा कोणाचा होणार आहे? अखेरीस फायदा मोठ्या आस्थापनांचाच होणार आहे, कारण हे लहान जे आस्थापना असतात ते सगळे आउटसोर्सिंगवर काम करतात, हे सगळ्या मोठ्या कंपनीजसाठी पार्ट्स बनवत आहेत, हे सगळे मोठ्या कंपनीजसाठी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. तर जरी या लहान कंपन्यांना असं दाखवायचं असेल तरी सत्य हेच आहे की अखेरीस याचा फायदा मोठ्या कॉर्पोरेट्सना फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटलाच होणार आहे, हे स्पष्ट ह्याच्यावरून दिसून येतं. भारतांच्या वर्कर्सचा आपण ग्राफ पाहिला तर असा आहे, पिवळ्या कलरमध्ये जे आहेत हे 94% हे लेटेस्ट जी आकडेवारी आहे सरकारची, हे अनऑर्गनाइज सेक्टर जे तुम्ही म्हणत होतात ना नीरज, त्याच्यात कॉन्ट्रॅक्ट येतात लहान लहान कंपन्यांमध्ये काम करणारे, म्हणजे ज्यांना कुठेही कायदे वगैरे काही लागूच होत नाही, किमान वेतन लागू होत नाही. ऍग्रिकल्चर वर्कर्स, कुछ ऍग्रिकल्चर वर्कर्स ऑर्गनाइज में भी आते हैं जो बड़े बड़े फार्म अभी बन गए, लेकिन वहां पे शायद 98% 99% अनऑर्गनाइज में होंगे एग्रीकल्चर, पर 94% 1% सिर्फ इस देश में, या देशात फक्त 1% कामगार असे आहेत जे सेटलमेंट प्रमाणे त्यांना पगार मिळतोय, म्हणजे आपण म्हणू शकतो की किमान वेतनापेक्षा जास्त. तर 94%ला किमान वेतनपेक्षा कमी, 1%ला किमान वेतनपेक्षा जास्त, आणि म्हणून मी मधले जे 5% आहेत ते दाखवलेले ज्यांना फक्त किमान वेतन मिळतंय आपण असं धरू शकतो. 94% ज्यांना किमान वेतन मिळत नाहीये, 5% ज्यांना. याच्याबद्दलही आपण थोडी एक चर्चा केली तर दोन गोष्टी मला सांगायच्या आहेत. एक तर 2000 सन 2004-05 एक स्टडी झाला होता सॅम्पल सर्वे, त्याच्यामध्ये 92% अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये, 92% अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये दाखवले होते. पण 2010 जो नॅशनल सॅम्पल सर्वे झाला याच्यात हे प्रमाण वाढून 94% 94% झालं होतं. आता कोणी विचारेल की 2% काय फरक होतोय हो, पण माझं मत आहे की 2% पाहू नका, उलट पहा की अगोदर 8% होते जे ऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करत होते, आता ते 6% झालेले आहे. म्हणजे याच लेवलने गेले तर जशा अभ्यंकरांनी सांगितलं होतं की 2020 0% जे ऑर्गनाइज सेक्टरमध्ये असते. याच्या एक आणि आणखीन गोष्ट आपल्याला ध्यानात ठेवायला पाहिजे, फर्स्ट लेबर कमिशन जेव्हा 1967 बसलं होतं जस्टिस गजेंद्र गडकर खाली, त्यावेळेला जस्टिस गजेंद्र गडकरनी म्हटलं होतं की ही प्रथा जी आहे कॉन्ट्रॅक्ट लेबर ही फार वाईट प्रथा आहे, याला काढून टाकायला पाहिजे. 1913 व्हिटली कमिशनने तसं म्हटलं होतं ब्रिटिशांच्या खाली, 1946 रेगे कमिशनने असं म्हटलं होतं की ही प्रथा काढून टाकायला पाहिजे. पण जेव्हा 2000 जेव्हा वर्मा कमिशन सेकंड लेबर कमिशनचा रिपोर्ट आला त्यावेळेला त्यांनी म्हटलेलं आहे, हे मी त्यांचे शब्द सांगतोय तुम्हाला, त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की जे कामगार आहेत त्यांना आज असा एक भ्रम झालेला आहे की मी एकदा कामावर लागलो परमनंट झालो की मी जीवनभर इकडेच काम करेन. ही
मानसिक जी कामगारांची मानसिक हे जे स्तर आहे हे आपल्याला बदलायची गरज आहे हे स्पष्ट लिहिलं आहे. म्हणून आपल्याला कॉन्ट्रॅक्ट लेबर वाढवायचा आहे. म्हणजे कामगारांचा जो भ्रम आहे हा त्यांचा काढून टाकायला पाहिजे की एकदा आम्ही कामाला लागलो ऍक्च्युली काय आहे की त्यांना सगळं आउटसोर्सिंग अलाव करायचं आहे. त्यांना सगळ्यांनाच कॉन्ट्रॅक्ट लेबरमध्ये सगळ्यांनाच याच्यामध्ये ढकलायचं आहे. कारण जागतिक पातळीवर 1972 पासूनच आपण मानतो जनरली अर्थशास्त्रज्ञ हे कॉम्रेड अभ्यंकर याच्यात मला सपोर्ट करतील की एक क्राइसिस एक संकट संपूर्ण जागतिक पातळीवर साम्राज्यवादी व्यवस्थेचं आलेलं आहे. ते कधी कमी होतं कधी जास्त होतं 2008 एकदमच मोठ्या प्रमाणात आलं होतं. मागच्या सोमवारी परत असंच येतं आहे असं दिसून आलं जेव्हा स्टॉक मार्केट क्रॅश झाला. पण जनरली एक अर्थव्यवस्था त्यांची संकटात आहे हे दिसून येते. 1990 आसपास त्यांचे फिगर्स दिसत होते की थोडा वाढ आला परत पगारामध्ये. का? कारण 1990 नंतर जितके जुने सोशलिस्ट कंट्रीज होते रशिया वगैरे सारखे त्यांचं मार्केट एकदम उघडलं तर साम्राज्यवादाला एक नवीन मार्केट मिळालं तिकडे संपूर्णपणे एक्सप्लोइट करायला ज्याच्यातनं ते परत त्यांचे प्रॉफिट वाढवू शकतात. पण अशाच रीते आपण गेलो तर काही वर्षात काय होणार आहे कोणीही राहणार नाही. सगळ्यांनाच हे सगळे कायदे बदल आपण चर्चा करतोय या बदलाबद्दल आपल्याला चर्चा करण्याची गरजच राहणार नाही कारण कोणालाही कायदा लागूच होणार नाही. कायदेच राहणार नाही असो अशी परिस्थिती आहे. कामगारांना अधिकार आले कुठून हे कायदे आले कुठून आपण जर ते पाहिलं तर फक्त त्यांच्या एकत्रीकृत संघर्षातूनच त्यांना सगळे कायदे प्राप्त झालेले आहेत. पहिलं पहिलं फॅक्टरीज कमिशन 1875 पण ते 1875 का म्हणजे ब्रिटिश सरकारला अचानक का वाटलं की फॅक्टरी कामगारांना काही मिळायला पाहिजे. कारण 1871 पॅरिस कम्युन झाला होता. पॅरिस कम्युनमध्ये कामगारांनी 3 संपूर्ण सत्ता आपल्या हातात कब्जा केली होती. म्हणून त्याच्या 4 अवघ्या कारण त्या काळात इंटरनेट वगैरे नव्हतं की एवढे लवकर पॅरिसबद्दल मध्ये काय घडलेलं आहे ते भारतात कळेल. त्याला काही वर्ष 2 लागली म्हणून इमिजिएटली त्यांनी फॅक्टरी कमिशन तिकडे लागू केलं. नवीन नेक्स्ट त्यावेळेला टेक्सटाईल मिलचे काय प्रॉफिट्स होते पहा. 1919 नेक्स्ट नेक्स्ट म्हणजे ह्या दरवर्षी एक मिनिट बघा दरवर्षी जवळपास दाम दुप्पट दरवर्षी. मी जे काही भांडवल टाकतोय हे एका वर्षात मला संपूर्ण भांडवल परत प्राप्त होईल एवढे प्रॉफिट होते त्यांचे. मग ह्याच्यामुळे मग टेक्सटाईल जनरल स्ट्राईक झाला होता 1920 आणि त्याच्यामुळे जवळपास 200 गोळ्या मारल्या गेल्या होत्या त्यावेळेला. त्याच्याच काळात फॅक्टरीज ऍक्ट 1952 त्याच्यामुळे निर्माण झालेला. हे सगळे आंदोलन होते ऍक्च्युली 1912 त्याच्या अगोदरपासून अण्णा लोखंडे हे सगळे त्याच्यासाठी लढत होते त्याच्यानंतर. आणि 1917 रशियन क्रांती झाली होती हे पण आपल्याला विसरता कामा नाही. आयएलओ पण 1919 हे त्याचमुळेच झाली. का? कारण एका देशामध्ये अशी क्रांती झालेली आहे हा योगायोग नव्हे. एका देशामध्ये अशी क्रांती झालेली आहे आणि अचानक दुसऱ्या देशांमध्ये पण अशी क्रांती होईल ह्याची भीती. त्याच्यामुळे आयएलओ आणि काहीतरी अधिकार कामगारांना दिले पाहिजेत. जो रेड इंटरनॅशनल ऑफ लेबर युनियन्स 1921 चौरीचौरा तर कोणी ऐकले का ऐकले ऍटलिस्ट के जास्त आहे. चौरीचौरामध्ये भारतात भारतीय लोकांनी जाऊन ब्रिटिश एक पोलीस स्टेशन जिकडे लोकांवर अत्याचार होत होते हे गांधीजींच्या अहिंसात्मक
स्वराज्य आंदोलनाच्या वेळेला त्यांनी तिकडे आग लावली होती त्या पोलीस स्टेशनला. 13 ब्रिटिश पोलीस जाळले गेले. ते बरोबर होतं की नाही ती वेगळी गोष्ट आपण सोडून देऊया, पण हे सगळे इन्सिडेंट ब्रिटिशांच्या नजरेच्या समोर होते. सीपीआय झालं होतं 1924 मध्ये, भगतसिंगची नवजवान भारत सभा झाली होती 1926 मध्ये. या सगळ्यांचा काहीतरी परिणाम झाला होता. काय परिणाम झाला? अचानक कामगार कायदे बनायला लागले. नवीन फॅक्टरीज ऍक्ट 1922 मध्ये, वर्कमेन्स कॉम्पन्सेशन ऍक्ट 1923 मध्ये, ट्रेड युनियन्स ऍक्ट 1926 मध्ये, ट्रेड डिस्प्युट्स ऍक्ट 1929 मध्ये. म्हणजे हे आपल्याला स्पष्ट दिसते, त्याच्या अगोदर काही कायदे नव्हते. एकच एक फॅक्टरीज ऍक्ट होता 1875 पासून. पण अचानक एवढे सगळे आंदोलनं झाली, परत मागे ही एवढी आंदोलनं झाली तेव्हा आपल्याला दिसते की हे सगळे कायदे बनले. आणि तेवढंच नव्हे तर आपल्याला हे दिसून येईल की काही कायदे तर डायरेक्टली बकिंगहॅम अँड कर्नाटक मिल्स, ज्याला आपण बिनीज म्हणतो ना आजकाल, बिनीज बकिंगहॅम अँड कर्नाटक मिल्स मध्ये फार मोठा स्ट्राईक झाला होता 1925 साली. त्या स्ट्राईकच्या लीडर्सनी खूप दिवस स्ट्राईक चालला, अखेरीस लीडर्सनी सेटलमेंट करून कामावर गेले. पण सेटलमेंट करताना मालकांनी त्यांना फसवलं. सेटलमेंट केलं होतं की सगळे फौजदारी केसेस जे आहेत आम्ही परत घेऊ, पण जे दिवाणी केसेस होत्या सिव्हिल केसेस त्या परत घेतल्या नाहीत, त्या चालू ठेवल्या. आणि सिव्हिल कोर्टाने त्या काळात प्रत्येक लीडरच्या विरोधात 2 लाख रुपये दंड दिला होता कामगार लीडर्सना. 1925 चे 2 लाख रुपये म्हणजे आज किती असतील तुम्ही विचार करा. पण त्या फॅक्टरीमध्ये 25,000 कामगार होते, म्हणून एकाच महिन्यात सगळ्या कामगारांनी ते पैसे एकत्र जमा करून भरून टाकले होते. पण त्यावेळेला देशभरात एक असा वणवा पेटला होता की ट्रेड युनियनला अधिकार असायला पाहिजेत, म्हणून 1926 मध्ये डायरेक्टली बकिंगहॅम अँड कर्नाटक मिल्सच्या संघर्षाशी आपण संबंध लावून बोलू शकतो की 1926 मध्ये ट्रेड युनियन्स कायदा बनला, ज्याच्यात स्पष्टपणे लिहिलं होतं की कामगार आंदोलनाच्या दरम्यान काहीही नुकसान झालं मालकाचं तर त्याच्यासाठी कामगार लीडर्स जबाबदार नसतील. हे ट्रेड युनियन्स ऍक्ट मध्ये लिहिलेलं आहे आणि हे डायरेक्टली संघर्षातून आलेलं आहे आपल्याला दिसून येतं. त्याच्याही पुढे दुसऱ्या महायुद्धानंतर, मी खूप आता लवकर पुढे चाललोय कारण आपल्याला चर्चेसाठी पण, एक नवीन बदल आला होता जगात. एक तर एक तृतीयांश जगाची लोकसंख्या आणि अर्धी जगाची जमीन ही कम्युनिस्ट राजवटीखाली होती. सगळीकडे लोक कामगार राज्य बनवायच्या ह्याच्यात होते. जुन्या तऱ्हेचे जे कॉलनीज होते, जे जुन्या तऱ्हेचे कॉलनीज आता संपून गेले. सगळे देश, फक्त भारतच नव्हे, आपण म्हणतोय की भारत स्वतंत्र झालं हे गांधीजी आणि काँग्रेसच्या आंदोलनामुळे, त्यांनी केलं असेल खूप काही केलं, मी नाही म्हणत, परंतु सगळीच देश त्यावेळेला स्वतंत्र झाली. आफ्रिका, आपण संपूर्ण आफ्रिका पाहिला, किनिया, युगांडा, लायबेरिया, नायजेरिया, हे सगळे 1945 ते 1960 दरम्यान सगळीकडे, भारत, श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान, बांगलादेश नंतर आलं थोडं, पण व्हिएतनाम हे सगळे पण फ्रेंच कॉलनीज जे होते ते थोड्या नंतर. पण एक नवीन काळ येत होता की जुना जो कॉलनीजचा काळ होता तो संपून गेला होता, संपुष्टात आला होता, आणि एक नवीन तऱ्हेने अर्थव्यवस्थेमार्फत संपूर्ण जगावर अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स असे देश आपलं राज्य करणार होते. परंतु जर अर्थव्यवस्थेमार्फत तुम्ही राज्य करणार आहात तर मग अर्थव्यवस्थेमध्ये एक शिस्त आली पाहिजे. जी जुनी राजे महाराजे होते आणि त्यांच्या मार्फत ब्रिटिश त्यांचं राज करायचे ती एक वेगळी व्यवस्था. आता जर ब्रिटिशांना अमेरिकेला आपल्यावर अर्थव्यवस्थेमार्फत राज्य करायचं असेल तर एक वेगळ्या तऱ्हेची व्यवस्था लागेल, एक शिस्त, एक कायदे असायला पाहिजेत मार्केटमध्ये. म्हणून सगळ्या गोष्टींसाठी, मार्केटसाठी, प्राइसेससाठी आणि तसंच कामगारांसाठी पण कायदे बनवले गेले, कारण कामगार पण एक मार्केट होतं, लेबर मार्केट त्यांच्यासाठी. त्याच्यासाठी त्याच काळात आपण बघतोय की अचानक एवढे कामगार कायदे बनले. आज जे आपण कामगार कायदे मानतो हे सगळे 1946 पासून 1952 पर्यंत बनलेले आहेत जास्तीत जास्त. 1946 मध्ये इंडस्ट्रियल एम्प्लॉयमेंट स्टँडिंग ऑर्डर्स ऍक्ट, 1947 मध्ये इंडस्ट्रियल डिस्प्युट्स ऍक्ट, 1946 मध्येच बॉम्बे इंडस्ट्रियल रिलेशन्स ऍक्ट, 1948 मध्ये मिनिमम वेजेस,
1948 मध्ये फॅक्टरीज ऍक्ट, 1948 मध्ये शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट वेगवेगळ्या राज्यांचे वगैरे वगैरे हे सगळे मी लिहिलेले आहेत तिकडे, ते तुम्ही कधी नाही तुम्ही सांगेन. तर हे सगळे कायदे अचानक या काळात का आले? काही लोक म्हणतात, मला असं काही लोकांनी असं सांगितलं, असं नाही असू शकत का की आपण स्वतंत्र झालो म्हणून हे सगळे कायदे आपल्यासाठी कामगारांसाठी राज्यांनी किंवा. पण आपण पाहाल की सुरू झालेले 1946 मध्ये तेव्हा आपण स्वतंत्र नव्हतो. तर मग ह्याचा स्वातंत्र्याशी जोड लागत नाही असं माझं तरी मत आहे. आणि या संपूर्ण साखळीचा जोड लागतो हे दुसरं महायुद्ध संपल्यानंतर 1945 मध्ये जी नवीन व्यवस्था निर्माण झाली जगभरात, त्याच्याशी ह्याचा जोड लागतो. म्हणून हे सगळे कायदे बनवले गेले की नवीन व्यवस्थेमध्ये सगळ्याच गोष्टी मार्केट प्रमाणे आपल्याला चालवायच्या असतील, आपल्याला शोषण पण मार्केट मार्फत करायचं असेल तर सगळ्याच गोष्टी मार्केटवर आणाव्या लागतील. इवन लेबर हे मार्केटवर आणावं लागेल आणि लेबरचं मार्केट रेग्युलेट करावं लागेल, त्याला नियम लागू करावे लागतील. म्हणजे कोणी किमान वेतनपेक्षा कमी देऊ नये नाहीतर लेबर मार्केट तुटेल. सगळ्यांनी 8 तासच ड्युटी द्यावी नाहीतर लेबर मार्केट तुटेल. जर त्याच्यामध्ये स्पर्धा व्हायला लागली मालकांमध्ये तर मग कामगारांना पण फायदा होईल. तर ते न होता त्याच्यात एक नियम असायला पाहिजे. म्हणून हे सगळे कायदे त्या काळात बनलेले आहेत असं माझं तुमच्यासमोर सबमिशन आहे. 1972 पर्यंत ही व्यवस्था आपण बघतोय की बोनस ऍक्ट 1965 मध्ये, कॉन्ट्रॅक्ट लेबरचा कायदा 1970 मध्ये, ग्रॅच्युइटी ऍक्ट 1972 मध्ये. 1972 पासून आजपर्यंत किती वर्ष झालेले? 43 वर्ष. त्या काळात आपल्याला काय दिसते की दर 4-5 वर्षात एक तरी नवीन कायदा येत होता जनरली लागू होणारा कामगारांसाठी. पण मागच्या 43 वर्षात एकही कायदा नवीन नाही बनलेला जो जनरली कामगारांना लागू होतो. काही कायदे बनलेले आहेत काही सेक्शन साठी, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन वर्कर्सचा एक कायदा बनलेला आहे किंवा सिक्युरिटी गार्डचा बनलेला आहे, पण जनरल ऍप्लिकेशनचा एकही कायदा त्यानंतर 1972 ग्रॅच्युइटी ऍक्ट नंतर एकही कायदा बनलेला नाही. का काय कामगारांना आता नवीन अधिकारांची गरजच नाही का? उलट जसं कॉम्रेड अभ्यंकरनी दाखवलं होतं रिअल वेजेस कमी होत आहेत. तेव्हापासून आपण पाहिलं तर 72 पासूनही आजपर्यंत आपण पाहू शकतो की ऑलमोस्ट सेम आहे किंवा कमी झालेले रिअल वेजेस जे कामगारांचे. जर रिअल वेजेस कमी होत आहेत तर ऍक्च्युली माझं मत आहे की ग्लोबलायझेशनच्या जागतिकीकरणाच्या दौरमध्ये कामगारांना जास्त संरक्षणाची गरज आहे. त्यांना जास्त कायदे मिळायला पाहिजेत, जास्त अधिकार मिळायला पाहिजेत. पण जास्त अधिकार तर सोडा, एक काही नवीन कायदा नाही झालेला आणि आता जे जुने कायदे आहेत ते सगळे काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. 70 पासून असं मानलं जातं की जगभरात एक आर्थिक संकट आलेलं आहे. डॉलरच्या मागे तेव्हापर्यंत 1972 पर्यंत असं म्हटलं जायचं की कोणीही $35 घेऊन कुठल्याही अमेरिकेच्या बँकेत गेला तर त्याला 1 अंश सोनं दिलं जाईल त्याच्या जागेवर. पण ते 72 पासून अमेरिका म्हणाले की आम्ही सोनं द्यायला बंद करतोय, कोणालाही देणार नाही. अचानक तेलाचे भाव खूप वाढले, अचानक जमिनीचे भाव, म्हणजे जे पुण्यात पण तुम्ही विचारलं लोकांना की घराचे भाव केव्हापासून वाढत आहेत तर ते 1975-76 माणसं सांगतील तेव्हापासून एवढे वाढलेले आहेत. त्याच्या अगोदर माणसाला 30 वर्ष काम केल्यानंतर एक रूम तरी घेईल, एक छोटं घर स्वतःसाठी घेईल संपवतोय आता. ते लोकांना असं वाटायचं, पण त्याच्यानंतर तर आपल्याला दिसतंय की घर घेणं तर शक्यच नाही. मी ॲक्च्युली कॅल्क्युलेशन केलेलं आहे की जर मी महिन्याचे 25,000 रुपये तरी आज त्याला आपण चांगला पगार मानतो असे कसे कमवले, एका वर्षात मी 3 लाख रुपये कमवीन, 30 वर्ष मी काम करीन, नॉर्मली कामगार 30 वर्ष काम करतो, 30 वर्षात 90 लाख रुपये मी काम करीन. समजा हे संपूर्ण 30 वर्ष मी एकही पैसा खर्च केला नाही, मी फक्त बँकेत टाकलं, माझ्या वडिलांचंच खाल्लं, त्यांच्याच घरी राहिलो 30 वर्ष काम करताना, लग्न केलंच नाही समजा. पण 30 वर्षानंतर माझ्याकडे किती असतील? 90 लॅक्स प्लस इंटरेस्ट.
पण इंटरेस्ट जितका वाढतो त्याच्यापेक्षा जास्त जमिनीचे भाव वाढतात हे स्पष्ट आहे. म्हणजे त्याच्यानंतर प्लस इंटरेस्ट देखील मला तशी जागा मिळणार नाही जी आज 90 लाखात मिळू शकते. म्हणजे आज 90 लाखात काय मिळते? काही एक फ्लॅट मिळू शकेल कुणालाही 30 वर्ष काम केल्यानंतर देखील? नाही मिळणार. म्हणजे खास मुंबईमध्ये 30 वर्ष काम केल्यानंतर तुम्ही एवढे जमा केलेले आहे, तर ही परिस्थिती आज आपल्याला दिसते. पण 1975 अगोदर अशी परिस्थिती नव्हती असं मला सांगतात की लोकांना 30 वर्ष काम केल्यानंतर ऍटलिस्ट एक लहानसा कुठेतरी फ्लॅट मिळेल अशी आशा ते बाळगू शकत असत. परत इकॉनॉमीज मध्ये बदल आले. जो अगोदर ज्याला आपण कल्याणकारी राज्य म्हणतो, कल्याणकारी राज्य व्यवस्था की सगळ्यांना फ्री शिक्षण, फ्री चिकित्सा, फ्री ट्रान्सपोर्ट मध्ये सबसिडी, म्हणून बसचे मी जेव्हा लांब होतो तेव्हा आम्ही बसची तिकीट 5 पैशात घ्यायचो, तर ते सगळं सबसिडी होतं म्हणून. पण आता हे सगळं सबसिडी काढून टाकावं लागेल, हे संकट आहे. आता आम्ही संकटात काही करू शकणार नाही. याला ऍक्च्युली खूप लोकांनी याच्याबद्दल म्हटलेलं आहे आज की ही जी थिअरी आहे की मोठमोठ्या कंपनीजना जास्त सूट दिली. नीरज पण म्हणाले की मागच्या वर्षी 5.5 लाख कोटी रुपयाची सूट दिली होती मोठ्या कॉर्पोरेट्सना, यावर्षी आणखीनही वाढवून दिली, कॉर्पोरेट टॅक्स अजूनही कमी केले. तर ही जर एवढी सूट दिली तर त्याचा फायदा संपूर्ण समाजाला होईल, कारण ह्या मोठमोठ्या उद्योगपतींना सूट दिली तर ते नवीन उद्योग टाकतील, हे नवीन फॅक्टऱ्या सुरू करतील आणि त्याच्यातनं कामगारांना सगळ्यांना नोकऱ्या मिळतील, अशी अशी थिअरी आहे. याला म्हणतात ट्रिकल डाऊन इफेक्ट. ऍक्च्युली इकॉनॉमिक्समध्ये त्याला एक नाव आहे, ट्रिकल डाऊन इफेक्ट. पण त्याला एक जॉन केनेथ गॉलब्रेथ नावाचे एक मोठे अर्थशास्त्रज्ञ होते अमेरिकेचे, त्यांनी एक वेगळं नाव दिलं होतं. त्यांना ते म्हणायचे की मी याला घोडा आणि चिमणीची थिअरी म्हणतो. का? ते म्हणाले की जर तुमच्याकडे घोडा असेल आणि एक चिमणी असेल आणि एक गोणी भरून चणे असतील, तर ते सगळेच्या सगळे चणे फक्त घोड्याला द्या, चिमणीला काहीच देऊ नका. का? कारण घोडा इतका खाईल, त्याला झेपेल त्याच्यापेक्षा जास्त खाईल, तर मागून जे पडेल ना त्याच्यातनं चिमणी दाणे टिपकून टिपकून खाईल. हीच थिअरी आहे ट्रिकल डाऊन इफेक्ट. म्हणजे की टाटा आणि बिर्लाना एवढे चणे चारा, मग कामगारांना मागून जे पडेल त्याच्यातनं काहीतरी मिळेल. ही थिअरी आहे. हे माझं नाही, हे जॉन केनेथ गॉलब्रेथनी लिहिलेलं आहे. जेव्हा 1990 मध्ये सोव्हिएत युनियन आणि हे सगळे कोलॅप्स झाले तर एक मार्केट नवीन आलं म्हणून परत संकट थोडा काळ त्यांच्यासाठी एक चान्स मिळाला. पण आजही हे संकट चालू आहे आणि त्याच्यामुळे हे सगळे कायदे येत आहेत. आपल्याला ह्या संदर्भात ह्या कायद्यांना पाहावं लागेल. आता त्यांच्यावर काहीही रोक नाही आहे. अगोदर ऍटलिस्ट समाजवादी देशांमध्ये बघा काय होतंय, याच्यामुळे जनतेकडे एक वेगळं विचार येऊ शकतो. आता तर इकडे स्पष्टपणे इंटकचे जे येऊन गेले लीडर, ते म्हणाले होते की मीडिया कोणाच्या हातात आहे हे स्पष्ट दिसतंय. तर लोकांच्या मध्ये काय विचार आहे, काय विचार टाकायचे, हे सगळं आता कंट्रोल केलं जात आहे. तर आता त्यांच्यावर काही रोक नाही आणि एकच त्यांच्यावर रोक आहे की हे संपूर्ण जे संकट आहे त्याच्यावर फक्त एकच उपाय आहे त्यांच्यासाठी, की दोघांवर शोषण वाढवायचं, कामगारांवर आणि प्रकृतीवर. ह्या दोघांवर संकट वाढवलं त्याच्यामधूनच त्यांचं उत्पन्न वाढणार आहे आणि त्यांना वाटतं की त्याच्यातनं त्यांचं संकट दूर होणार आहे. पण हे असं शक्य नाही. परंतु हे शक्य नाही बोलूनही चालणार नाही. आपल्याला जर ते शक्य नाही तर परत आपण जे पाहिलेलं इतिहासात की नवीन कायदे केव्हा बनतात आणि कामगारांचे अधिकार केव्हा वाढतात, फक्त जेव्हा आंदोलन असतं तेव्हा. तर आपल्याला हे आंदोलन परत सुरू करावंच लागणार आहे आणि ह्या संदर्भात हे 2 सप्टेंबरचा जो स्ट्राईक होणार आहे त्याचा महत्त्वाचा विरोध करणार आहे.